इचलकरंजी महापालिका एकीकडं शहरात स्वच्छता मोहीम राबवत असताना दुसरीकडे इचलकरंजी चंदूर रस्त्यावरील अलायन्स हॉस्पिटल जवळच्या सारण गटारीच्या स्वच्छतेकडे मात्र महापालिकेचं सातत्यानं दुर्लक्ष आहे गटारीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळं गटार तुंबून गटारीतील पाणी स्थानिकांच्या घरामध्ये जाते आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय सामाजिक कार्यकर्ते गोविंद आढाव यांनी महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन गटारीची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे संतापलेल्या आढाव यांनी गुरुवारी गटारीतील पाणी थेट महापालिकेच्या दारात फेकलं आढाव यांच्या या आंदोलनाकडे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दुर्लक्ष केलं आयुक्त सुद्धा अलायन्स हॉस्पिटल जवळच राहतात त्यांना ही समस्या दिसत नाही का मुख्य रस्ते स्वच्छ करणारे आयुक्त या समस्येकडे लक्ष देणार आहेत की नाही असे सवाल उपस्थित करत आढाव यांनी महापालिकेनं या समस्येची दखल घेतली नाही तर महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर घाण पाणी टाकू असा इशारा दिला आहे आयुक्त असतील त्यांनी ज्या गोष्टी दखल नाही घेतले तर उद्या यांच्या केबिनमध्ये हेच पाणी घेऊन त्यांच्या अंगावर टाकणार हे मी समस्या नागरिकांच्या वतीने मी सांगतो